पण मी आज बोलणार नाही, मी बोललो तर पुन्हा असं म्हटलं जाईल की जाणीवपूर्वक त्या चौकशीला आम्ही कलाटणी देण्याचा प्रयत्न करतोय, पण मला हा विश्वास आहे की निश्चितपणे या अग्निपरीक्षेतून नाथाभाऊ पूर्णपणे बाहेर येतील. पुण्यात शनिवारी 18 जूनला भाजप प्रदेश कार्यकारिणी बैठकीत मुख्यमंत्र्यांनी एकनाथ खडसेंची पाठराखण केली आणि पीए गजानन पाटील लाच प्रकरणी एकनाथ खडसे यांना मंगळवारी 21 जूनला लोकायुक्त ML तहल यांनी क्लीन चिट दिली. आता एकनाथ खडसे यांची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारनं निवृत्त न्यायमूर्ती दिनकर झोटिंग यांची नियुक्ती केली आहे. खडसेंनी मंत्रिपदाचा दुरुपयोग करून पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांच्या नावे MIDC ची जमीन खरेदी केली. हा खरेदी व्यवहार वैध आहे का याची चौकशी माजी न्यायमूर्ती झोटिंग करणार आहे. या विषयामध्ये न्यायालयीन चौकशीसुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांनी घोषित केली आहे, पण आम्ही जे वारंवार म्हणत होतो त्यातलं एक टप्पा त्या लोकायुक्तांच्या ह्याच्यातून सिद्ध झाला. नाथाभाऊंचा राजीनामा तेही ह्यात मला असं वाटतं कमीत कमी वेळात झालेली हीच प्रोसेस आहे, त्यामुळे आमची प्रामाणिकता माननीय मुख्यमंत्र्यांनी यातली घोषित केलेली प्रामाणिकता ही यातून दिसते. मात्र निवृत्त न्यायमूर्तींकडून खडसेंच्या चौकशीवर विरोधक असमाधानी आहेत. विद्यमान न्यायाधीशांमार्फत खडसेंची चौकशी केली जावी अशी त्यांची मागणी आहे. जो काही सरकारने निर्णय घेतलेला निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्याचा त्याला आमचा क्रमनिबूळ आक्षेप आहे. आमची जी मागणी आहे की सिटिंग जज मार्फतच ती चौकशी व्हावी किंवा मग कमिशन ऑफ एन्क्वायरी ऍक्टच्या अधीन राहून सरकारने चौकशी करावी. आजच या ठिकाणी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी हेही स्पष्ट करावं जसं लोकायुक्तांनी केलंय किंवा अहवाल आलाय आणि रिटायर्ड न्यायाधीशांनी त्यांना पण क्लीन शीट दिली. आम्हाला काही नवल वाटणार नाही, कारण आज तुम्ही पूर्णपणे भ्रष्टाचारी मंत्र्यांना पांघरून घालताय, तर वेळ कशाला लावता? सगळ्यांना आताच घालून टाका, म्हणजे राज्याच्या जनतेला कळेल की तुम्ही सुद्धा प्रचंड भ्रष्टाचारी आहात आणि तुम्ही सुद्धा भ्रष्टाचाराला पांघरून घालताय. एकंदरीत खडसेंबाबत सरकार बचावात्मक पवित्रा घेत असल्याचा विरोधकांचा आरोप आहे. हा मुद्दा आपण पुढेही लावून धरणार असल्याचं विरोधकांनी सांगितलंय. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.